ज्यावेळेला देशाची फाळणी झाली 14 ऑगस्ट हा असा एक दुर्भाग्यपूर्ण दिवस आहे की पंजाबमधून आणि बंगालमधून कोट्यवधी हिंदू हे भारताच्या दिशेने जायला भाग पडले. रात्री झोपले ते भारतात होते, सकाळी उठले त्यावेळेला पाकिस्तान झाला होता. त्यांनी देखील बलिदानं दिली होती, ते देखील फासावर गेले होते, ते देखील देशोधडीला लागले होते भारताच्या स्वातंत्र्यासाठी. पण दुर्दैवाने त्यांना पाकिस्तान मिळाला आणि पाकिस्तान सोडून जावं लागलं. अनन्वित अत्याचार झाले, महिलांच्या किंकाळ्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कानापर्यंत पोचल्या नाहीत, कारण ते पंतप्रधान बनण्याच्या आनंदामध्ये लीन होते. त्यावेळेला जी एक क्राइसिस मॅनेजमेंट जी तातडीने केंद्र सरकारने व्यवस्था करायला पाहिजे होती की इकडनं जाणारे सुरक्षित जावेत, तिकडनं येणारे सुरक्षित यावेत, यावर काहीही कारवाई पंडित नेहरूंनी केली नव्हती आणि त्याच्यामुळे कोट्यवधी लोकांना प्रचंड हालापेष्टा सोसाव्या लागल्या. त्यांना सुरक्षित आणण्यासाठी, त्यांची इज्जत वाचवण्यासाठी हजारो लोकांनी बलिदानं दिली. त्या बलिदानांना आज श्रद्धांजली द्यावी आणि इतिहासात झालेली चूक होऊ नये यासाठी त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून लोकांना त्याची माहिती असावी म्हणून या दिवसाला विभाजन विभीषिका दिवस म्हणून साजरा केला जावा असं मोदींनी 2021 सांगितलं आणि आम्ही प्रत्येक वर्षी ते करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.